गुड मॉर्निंग स्टूडेंट, एस वाई बी कॉम 2019 पैटर्न, सेमिस्टर थर्ड, सब्जेक्ट कॉस्ट एंड वर्स अकाउंटिंग, पेपर फर्स्ट, चैप्टर सेकंड, एलिमेंट ऑफ कॉस्ट। टुडे वी डिस्कस ऑन अ टॉपिक अदर एक्सपेंसेस एंड ओवरहेड। एलिमेंट ऑफ कॉस्ट मधील दोन जे एलिमेंट्स होते, मटेरियल आणि लेबर, ते आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेले आहेत। आज आपण जो महत्वाचा तिसरा घटक असतो कॉस्टचा, तो म्हणजे अदर एक्सपेन्सेस, तो पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर जे ओव्हरहेड्स असतात ते पाहणार आहोत। मग अदर एक्सपेन्सेस म्हणजे काय? आपण बघितलंय की कोणतीही वस्तू तयार करत असताना जो महत्वाचा पहिला घटक लागतो तो असतो मटेरियल। त्यावर आपण 50 ते 70% जे एकूण खर्च आहे त्यापैकी 50 ते 70% खर्च हा मटेरियलवर करत असतो। त्यानंतर सेकंड एलिमेंट आपण पाहिला लेबर। लेबर लेबरवर आपण साधारणपणे 50 ते 70% सॉरी 30 ते 50% जो खर्च आहे तो आपण लेबरवर करत असतो। आणि त्यानंतर तेवढाच महत्वाचा घटक असतो अदर एक्सपेन्सेस। अदर एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर मटेरियल आणि लेबर सोडून इतर जे खर्च होतात वस्तू तयार करताना त्यांना अदर एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं। ऑल कॉस्ट अदर दॅन मटेरियल अँड लेबर आर टर्न ॲज अदर एक्सपेन्सेस। सगळ्या कॉस्ट ज्या मटेरियल आणि लेबर सोडून असतात त्यांना अदर एक्सपेन्सेस म्हणतात। अकॉर्डिंग टू ICMA लंडन, अदर एक्सपेन्सेस आर द कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू अन अंडरटेकिंग अँड द नॅशनल कॉस्ट ऑफ यूज ऑफ ओन ऍसेट। जी काही कॉस्ट सर्व्हिस प्रोव्हाइडिंग साठी लागते अंडरटेकिंगला, त्या कॉस्टला अदर एक्सपेन्सेस असं म्हणतात। किंवा आपण जे ऍसेट वगैरे वापरतो तर त्या ऍसेट वापरण्यासाठी जी कॉस्ट पेड केली जाते त्या कॉस्टला अदर एक्सपेन्सेस असं म्हणतात। आता तुम्ही म्हणाल ऍसेट वापरण्यासाठी काय कॉस्ट पेड करायची? तर आपल्या स्वतःच्या जर ऍसेट नसतील तर आपण त्या हायर वर घेतो, म्हणजे भाडेतत्वावर घेतो। मग जर भाडेतत्वावर ऍसेट घेतल्या असतील तर त्यांचं जे भाडं दिलं जातं म्हणजे हायर चार्जेस दिले जातात, ते अदर एक्सपेन्सेस मध्ये मोडतात। अदर एक्सपेन्सेस जे आहेत ते सुद्धा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन प्रकारामध्ये डिवाइड होतात। ज्याप्रमाणे मटेरियल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे, त्यानंतर लेबर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहेत, त्याचप्रमाणे अदर एक्सपेन्सेस देखील डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन प्रकारामध्ये मोडतात। त्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस। डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड ऑल टाईप ऑफ एक्सपेन्सेस अदर दॅन डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट लेबर विच आर इनकर्ड स्पेसिफिकली फॉर पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर प्रोसेस। डायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत? तर डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर सोडून इतर जो खर्च होतो वस्तू तयार करताना किंवा एखादी सेवा पुरवताना त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात। अकॉर्डिंग टू ICMA लंडन, डायरेक्ट एक्सपेन्सेस आर एक्सपेन्सेस विच कॅन बी आयडेंटिफाईड विथ अँड अलोकेटेड टू कॉस्ट सेंटर अँड कॉस्ट युनिट। जे वस्तूमध्ये सहजपणे ओळखता येऊ शकतात किंवा त्या स्पेसिफिक कॉस्ट सेंटरला किंवा त्या कॉस्ट युनिट बरोबर ऍड होतात तर त्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं। तर त्यामध्ये जे खर्च आहेत तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेसलाच चार्जेबल एक्सपेन्सेस, त्यानंतर प्राइम कॉस्ट एक्सपेन्सेस, त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस असं देखील वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं। तर डायरेक्ट एक्सपेन्सेसची उदाहरणं जी आहेत, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं, तर डायरेक्ट एक्सपेन्सेसची काही उदाहरणं आपण पाहूयात। डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे रॉयल्टी, इंजिनियर्स फी, कॉस्ट ऑफ स्पेशल ड्रॉइंग्स अँड डिझाईन, आर्किटेक्चर फी, सर्वेअर्स फीज एक्सेट्रा। आता जर तुम्ही ह्या उदाहरणांची नावं पाहिली तर इंजिनियर, त्यानंतर एखाद्या प्रकारचं डिझाईन किंवा ड्रॉइंग, रॉयल्टी हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, FY BCOM ला असताना तुम्हाला रॉयल्टीचा टॉपिक होता। तर रॉयल्टी किंवा आर्किटेक्चर नेमला असेल तर त्याची फी, सर्वेअर म्हणजे मार्केटचा सर्वे करणारा, किंवा इतर जे काही आपलं प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट संदर्भामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याचा सर्वे करणारी व्यक्ती, तिला दिली जाणारी फी। तर हे जे सगळे खर्च असतात हे
वस्तूचं प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वीचे खर्च असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे असतात ते वस्तूचं प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वीचे खर्च असतात. पूर्वीचे प्रोडक्शन सुरू असतानाचे नाहीये. बघा इंजिनियर तुम्ही जो नेमणार आहात तो त्या प्रोडक्शन पूर्वी काम करणार आहे. इंजिनियर कॉस्ट ऑफ स्पेशल ड्रॉइंग्स अँड डिझाईन, एखाद्या ड्रॉइंगसाठी किंवा डिझाईनसाठी पैसे देऊ किंवा हायर चार्जेस देणार आहोत आपण मशिनरीसाठी, ते देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये मोडतात. आर्किटेक्चर सर्वेअर्स फी, रॉयल्टी, ही सगळी जी आहे ती प्रोडक्शन पूर्वी किंवा प्रोडक्शन साठी केला जाणारा खर्च आहे, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ऑल इनडायरेक्ट कॉस्ट अदर दॅन इनडायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट लेबर आर टर्न ऍज ऑर नोन ऍज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जे मटेरियल आणि लेबर सोडून, म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट लेबर सोडून इतर जे खर्च आहेत त्यांना एकत्रितरित्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. द एक्सपेन्सेस आर नॉट चार्ज डायरेक्टली टू प्रोडक्शन. हे जे खर्च असतात ते प्रोडक्शनच्या खर्चाशी डायरेक्टली चार्ज होत नाही. उदाहरणार्थ रेंट, रेट, टॅक्सेस, सॅलरी, टेलिफोन बिल, लाइटिंग, पॉवर, डेप्रिसिएशन. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोणते खर्च असतात? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये प्रोडक्शन साठी लागणारे खर्च सोडून इतर जे खर्च आहेत, मग ते फॅक्टरीमध्ये होत असोत, ऑफिसमध्ये होत असतील किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी होत असतील, त्या सर्व खर्चांना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. उदाहरण म्हणून आपण काही बघितले आहेत, रेंट, टॅक्सेस, सॅलरी, टेलिफोन बिल, ऑडिट फी, लाइटिंग एक्सपेन्सेस, पॉवर, इलेक्ट्रिसिटी बिल, डेप्रिसिएशन. हे सर्व काय आहेत? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॉस्टचे बेसिक तीन घटक आहेत. फर्स्ट आहे मटेरियल, दुसरा आहे लेबर आणि थर्ड आहे अदर एक्सपेन्सेस. प्रत्येकामध्ये दोन दोन प्रकार पडतात. मटेरियल मध्ये दोन प्रकार आहे, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल. लेबर मध्ये दोन प्रकार आहेत, डायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट लेबर. त्याचप्रमाणे एक्सपेन्सेस मध्ये देखील दोन प्रकार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता आपण डिफरन्स पाहूया. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये काय फरक आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस विच कॅन बी आयडेंटिफाईड अँड allocated to cost center and cost unit are known as direct expenses. जे खर्च विशिष्ट प्रॉडक्ट बरोबर आयडेंटिफाय होतात, allocate होतात cost center ला, त्या खर्चांना काय म्हटलं जातं? तर direct expenses म्हटलं जातं. आणि जे खर्च एखाद्या प्रॉडक्ट बरोबर आयडेंटिफाय होत नाही किंवा अलोकेट होत नाही, फक्त अपोर्शन केले जातात, त्या खर्चांना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये बघा, दीज आर दोज एक्सपेन्सेस विच आर स्पेसिफिकली इनकर्ड इन कनेक्शन विथ पर्टिक्युलर जॉब. हे जे खर्च असतात ते असे असतात की ते एखाद्या स्पेसिफिक प्रॉडक्ट सोबत इनकर्ड असतात किंवा स्पेसिफिक प्रॉडक्ट मध्ये ते आयडेंटिफाय होतात. परंतु इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते असे असतात की ते एखाद्या प्रॉडक्ट सोबत आयडेंटिफाय होत नाही, किंवा जे सगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट असतात मटेरियल आणि लेबर सोडून, त्या सर्वांना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. ऑल इनडायरेक्ट कॉस्ट अदर दॅन इनडायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट लेबर आर कॉल्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते प्राइम कॉस्टचा भाग असतात. दीज फ्रॉम अ पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट. आता प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ऑफिस कॉस्ट हे काय आहे ते आपण पुढे जो कॉस्टशीट शिकणार आहोत तर त्या कॉस्टशीट मध्ये आपण पाहणारच आहोत की डायरेक्ट कॉस्ट किंवा प्राइम कॉस्ट कशाला म्हणायचं, त्यानंतर ओव्हरहेड्स कशाला म्हणायचं, ओव्हरहेड्सचे प्रकार वगैरे आपण पुढे पाहणार आहोत. पण डायरेक्ट एक्सपेन्सेस जो आहे तो काय असतो? तर पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतो? तर पार्ट ऑफ ओव्हरहेड. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस दीज आर नोन ॲज चार्जेबल एक्सपेन्सेस. यांना चार्जेबल एक्सपेन्सेस असं म्हणतात.
आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला नॉन चार्जेबल एक्सपेन्सेस असं म्हणतात. दीज आर नोन एज नॉन चार्जेबल एक्सपेन्सेस. काही एक्झाम्पल्स आपण आधी पण पाहिली होती, आता देखील पाहूयात. फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कॅरेज इनवर्ड, रॉयल्टीज, एक्साइज ड्युटी, सर्व खर्च जो आहे तो डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये रेंट, रेट, टॅक्सेस, डिप्रिसिएशन, पॉवर, हा जो खर्च आहे तो सपोर्टिंग टू प्रोडक्शन आहे, म्हणजे प्रोडक्शनला सपोर्ट करणार आहे. डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीयेत, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. मग आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट मध्ये फर्स्ट तीन एलिमेंट पाहिले, तो त्यात पहिला आहे मटेरियल, दुसरा आहे लेबर आणि तिसरा आहे अदर एक्सपेन्सेस. प्रत्येकाचे दोन दोन प्रकार आणि त्यांचे जे डिफरन्स आहेत म्हणजे फरक, ते आपण इथे पाहिलेले आहेत. मग आपला जो सेकंड चॅप्टर मधला पहिला पॉइंट आहे एलिमेंट ऑफ कॉस्ट, तो इथे कम्प्लीट झाला. आता एखादी वस्तू ज्यावेळी आपण तयार करतो तर त्यावेळी फक्त मटेरियल, लेबर किंवा एक्सपेन्सेस लागतात का? तर असं नाहीये, त्यासोबत आपल्याला आणखी काही खर्च करावे लागतात. मग बेसिक, जर तुम्हाला वस्तू तयार करताना बेसिक तीन गोष्टी लागत असतील, मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस, तर मग जो एक्स्ट्रा खर्च होतो त्याला म्हटलं जातं ओव्हरहेड. त्याला म्हटलं जातं ओव्हरहेड. तर शब्दाचं जर आपण फोड केली, ओव्हरहेड, ओव्हरहेड, ओव्हर म्हणजे वर आणि हेड म्हणजे डोकं, डोक्यावर बसणारी खर्च, म्हणजे वस्तू तुमची तयार झाली परंतु त्या वस्तूला आणखी चांगलं सेलेबल करण्यासाठी किंवा आणखी प्रेझेंटेबल करण्यासाठी आणखी काही खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे फक्त वस्तू तयार झाली म्हणजे तिची विक्री झाली का? तर असं होत नाही. तर तिची विक्री आणि विक्रोत्तर सेवांपर्यंत आणखी आपल्याला काही खर्च करावे लागतात. त्या सर्व खर्चांना एकत्रितरित्या ओव्हरहेड असं म्हटलं जातं. मग आता आपण जो पुढचा पॉइंट पाहणार आहोत तो पुढचा पॉइंट आहे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स किंवा त्यालाच म्हटलं जातं फंक्शन वाईज क्लासिफिकेशन, म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक ओव्हरहेड एक्सप्लेन करा म्हणून किंवा फंक्शन वाईज क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, म्हणजे तिच्या कार्यानुसार वर्गीकरण, कॉस्टचं कार्यानुसार वर्गीकरण, असा दोन्ही प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग आपण ओव्हरहेड्स पाहणार आहोत. वस्तू तयार झाल्यानंतर, म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी जे बेसिक तीन एलिमेंट लागतात, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस, तर त्यामध्ये आपण दोन दोन प्रकार पाहिले होते बघा, डायरेक्ट, इनडायरेक्ट, डायरेक्ट, इनडायरेक्ट, डायरेक्ट, इनडायरेक्ट, तिन्ही याच्यामध्ये. तर जे डायरेक्ट 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 आहे ते मिळून प्राइम कॉस्ट तयार होते. मग सपोज डायरेक्ट मटेरियल असेल, त्यानंतर डायरेक्ट लेबर असतील आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, तर हे तिन्ही मिळून काय तयार होते? प्राइम कॉस्ट. आणि बाकीचे जे तीन घटक आहेत इनडायरेक्ट, 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 म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हे तीन घटक जे आहेत ते कशामध्ये मोडतात? तर ते मोडतात ओव्हरहेड्स मध्ये. म्हणजे जे तीन डायरेक्ट आहेत, मटेरियल डायरेक्ट, त्यानंतर लेबर डायरेक्ट आणि एक्सपेन्सेस डायरेक्ट, हे तिन्ही मिळून प्राइम कॉस्ट तयार होते. आणि बाकीचे जे आहेत प्रकार इनडायरेक्टचे, म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ते क्लासिफाय होतात कशामध्ये? तर ओव्हरहेड्स मध्ये. म्हणजे सगळे इनडायरेक्ट इनडायरेक्ट आहेत त्यांना मिळून काय म्हटलं जातं? तर ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. ऑल इनडायरेक्ट मटेरियल, ऑल इनडायरेक्ट लेबर अँड ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड और कॉल्ड एज ओव्हरहेड्स. त्यांना काय म्हटलं जातं? ओव्हरहेड्स म्हटलं जातं. मग जे क्लासिफिकेशन आहे कॉस्टचं, ते फंक्शन वाईज क्लासिफिकेशन किंवा ओव्हरहेड जर विचारला तर त्यात पहिला प्रकार आहे फॅक्टरी कॉस्ट, किंवा त्यालाच आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणूयात. मग जे काही इनडायरेक्ट मटेरियल फॅक्टरीमध्ये लागत असेल, किंवा जे काही इनडायरेक्ट लेबर्स फॅक्टरीमध्ये लागत असतील, किंवा जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॅक्टरीमध्ये लागतात, त्यांना एकत्रितरित्या फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड असं म्हटलं जातं. दिस इज द कॉस्ट विच इज इनकर्ड फॉर सिरीज
ऑफ ऑपरेशन दैट इज राइट फ्रॉम सप्लाई ऑफ मटेरियल लेबर एंड एक्सपेंसेस इनकर्ड टिल द कंप्लीशन ऑफ प्रोडक्शन. जिथे मटेरियल लेबर आणि एक्सपेन्सेसचा सप्लाय होतो तिथून सुरुवात होते, इनडायरेक्ट, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट तिथून सुरुवात होते. तर त्या वस्तूच्या तयार होण्यापर्यंतचा जो काही खर्च लागत असेल, त्यासाठी जे काही लेबर लागत असतील किंवा जे मटेरियल लागत असेल, त्याला सर्वांना मिळून काय म्हटलं जातं, फॅक्टरी कॉस्ट. मग फॅक्टरी कॉस्टची काही उदाहरणं आहेत, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर, त्यानंतर फॅक्टरी रेंट, डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन प्लांट, त्यानंतर फॅक्टरीमध्ये जर लाईट लागत असेल तर फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर फॅक्टरीमध्ये काम करणारे सुपरवायझर्स असतील, फोरमन असतील, तर त्यांना दिली जाणारी सॅलरी, म्हणजे सॅलरी टू फोरमन, सॅलरी टू सुपरवायझर, सॅलरी टू फ्लोअर किपर, स्टोअर किपरची सॅलरी आहे, त्यानंतर कंझ्युमेबल्स, कॉटन वेस्ट, ऑइल, जे काही वस्तू किंवा मटेरियल, जे काही श्रम किंवा जे काही खर्च फॅक्टरीमध्ये होतात, त्यांना एकत्रितरित्या फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड असं म्हणतात. म्हणजे वस्तूचं प्रोडक्शन सुरू झाल्यापासून तर त्या वस्तूचं प्रोडक्शन कम्प्लीट होईपर्यंत जे काही इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फॅक्टरीत लागतात, त्यांना एकत्रितरित्या फॅक्टरी कॉस्ट असं म्हणतात. मग ही पहिला ओव्हरहेड झाला. दुसरा ओव्हरहेड आहे ऑफिस किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, किंवा त्यालाच म्हटलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, मॅनेजमेंट कॉस्ट किंवा मॅनेजमेंट ओव्हरहेड असं देखील म्हटलं जातं. मग आता तुम्हाला ऑफिस शब्दावरून लक्षात आलं असेल की ऑफिस, मग ऑफिसमध्ये होणारे सर्व खर्च, दिस इज द कॉस्ट ऑफ रनिंग बिझनेस दॅट इज फॉर एक्झामाइन द पॉलिसीज कंट्रोलिंग ऑल ऍक्टिव्हिटीज अदर दॅन मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग. हा कोणता खर्च आहे, तर हा खर्च आहे बिझनेस रन करण्याचा, परंतु सेलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सोडून, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग सोडून बिझनेस रन करण्यासाठी किंवा ज्या काही पॉलिसीज ठरवलेल्या आहेत त्या पॉलिसीजचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल ठेवण्यासाठी जो काही खर्च येतो त्या खर्चाला एकत्रितरित्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सॅलरी, ऑडिट फी, प्रिंटिंग स्टेशनरी, पोस्टेज टेलिग्राम, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर, देन अकाउंटंट सॅलरी असेल, सगळे खर्च, ऑफिसमध्ये होणारे सर्व खर्च हे कशामध्ये मोडतात, तर ऑफिस ओव्हरहेड्समध्ये मोडतात. देन थर्ड ओव्हरहेड इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, इट इज ऑल्सो कॉल्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. सेलिंगसाठी होणारा खर्च म्हणजे विक्रीसाठी होणारा खर्च. सेलिंग कॉस्ट आर दोज कॉस्ट विच आर इनकर्ड फॉर अट्रॅक्टिंग कस्टमर्स अँड रिटेनिंग एक्झिस्टिंग कस्टमर्स. नवीन कस्टमर्सला, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपले असलेले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी जो खर्च होतो त्याला एकत्रितरित्या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स असं म्हणतात. सेलिंग कॉस्ट इन्क्लूड ऍडव्हर्टाइजमेंट, सॅलरी अँड कमिशन टू सेल्समन, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा, अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट इन्क्लूड कॅरेज आउटवर्ड, पॅकिंग कॉस्ट, रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन एक्सेट्रा. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन असे दोन शब्द आहे, त्यामुळे सेलिंगचा जो खर्च आहे त्यामध्ये काय समाविष्ट होतं, तर जाहिरात, सॅलरी आणि कमिशन सेल्समनचं, प्रवास खर्च हा त्यामध्ये होतो, आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, वितरणासाठी कॅरेज आउटवर्ड, पॅकिंग चार्जेस असतील किंवा पॅकिंगची जी कॉस्ट आहे ती, त्यानंतर जी व्हॅन वापरली जाते रनिंग आणि मेंटेनन्स तिचा, ट्रान्सपोर्टचा जर काही खर्च असेल तर तो देखील डिस्ट्रीब्युशन कॉस्टमध्ये मोडतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, इट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. कुठलंही प्रॉडक्ट जर आपण एकसारखं मार्केटमध्ये ठेवलं तर ग्राहक काही कालावधीनंतर कंटाळतात आणि ते प्रॉडक्ट खरेदी करत नाही. त्यामुळे जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल त्याला कायम संशोधन करावं लागतं आणि त्यासाठी त्यांनी एक युनिट नेमलेलं असतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट काय करत असतं, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट नेहमी नवीन प्रॉडक्ट कोणतं आपण बाजारामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो,
त्याचा शोध घेतं, ग्राहकांची मागणी काय आहे, ग्राहकांची इच्छा काय आहे, त्यानुसार नवीन आयडिया शोधत असतं, किंवा आपलं हयात असलेलं प्रॉडक्ट म्हणजे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट जे आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल, त्यात काही बदल कसा करता येईल याचा नेहमी शोध घेत असतं. मग हे जे काम आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट कडनं केलं जातं. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटला जो काही खर्च होतो त्या खर्चाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट असं म्हटलं जातं. द कॉस्ट ऑफ सिकिंग न्यू और इम्प्रूव्ह प्रॉडक्ट ऍप्लिकेशन ऑफ मटेरियल्स और मेथड्स इज कॉल्ड ॲज रिसर्च कॉस्ट. अँड डेव्हलपमेंट कॉस्ट डिफाइंड ॲज कॉस्ट ऑफ प्रोसेस विच बिगिन्स विथ इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझाईन टू प्रॉडक्ट और न्यू और इम्प्रूव मेथड अँड एंड विथ कमेन्समेंट ऑफ फॉर्मल प्रोडक्शन ऑफ दॅट प्रॉडक्ट और बाय दॅट मेथड. ही जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट आहे ती कुठून सुरू होते, तर एखादी आयडिया जी आहे तीचं इम्प्लिमेंटेशन करण्यापासून, म्हणजे त्या डिझाईनचं किंवा एखाद्या नवीन प्रॉडक्टचं किंवा एखाद्या नवीन पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन करण्यापासून सुरुवात होते आणि ती संपते केव्हा, जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी मेथड इंट्रोड्यूस करतो मार्केटमध्ये तेव्हा ती प्रक्रिया संपते. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जी काही कॉस्ट लागते त्याला म्हटलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. हा सर्वात महत्वाचा घटक आहे कॉस्ट मधला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. बघा तुम्ही जर पाहत असाल मार्केटमध्ये तर आपण एखादं जे प्रॉडक्ट घेतो त्यातले कधी कंटेंट बदलतात, बऱ्याच वेळेला कंटेंट सेम राहतात परंतु वरचं जे रॅपर आहे पॅकिंग आहे ते चेंज होतं. कशासाठी केलं जातं हे, तर आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात, किंवा ग्राहकांना नेहमी नवीन काहीतरी अपेक्षित असतं तर त्यासाठी या गोष्टी केल्या जातात. जर तुम्हाला सेम रॅपर जरी समजा आतले कंटेंट नाही बदलले परंतु सेम रॅपर मध्ये एकच एक वस्तू पुन्हा पुन्हा दिली तर ग्राहक कंटाळतात, त्यामुळे ते रॅपर चेंज केलं जातं, त्याचं डिझाईन चेंज केलं जातं, कलरिंग चेंज केलं जातं आणि आवश्यक असेल तर त्यातले कंटेंट देखील चेंज केले जातात. आणि हे काम रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं युनिट करत असतं, त्यासाठी होणारा खर्च हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट मध्ये मोडतो. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे, तर जे बेसिक तीन घटक होते एलिमेंट ऑफ कॉस्टचे त्यातला मटेरियल आणि लेबर अगोदरच बघितला, आज आपण अदर एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स पाहिले. ओव्हरहेड्स मध्ये आपण चार ओव्हरहेड्स पाहिले, त्यामध्ये फर्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड किंवा फॅक्टरी कॉस्ट, सेकंड ऑफिस ओव्हरहेड किंवा ऑफिस कॉस्ट आणि थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट अँड लास्ट बट नॉट लिस्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. थँक्यू.